आमच्या मनासारखं निकाल येईल त्या उमेदवाराखातीर आम्ही लोकसभेसाठी वावरतालो आणि भाईचे एक टार्गेट असते आमच्या उमेदवाराक 12 ते 13 हजार मतं मिळतली अशी आणि तो रात दीस वावरतालो फक्त मांद्रे मतदारसंघानूच न्हू तर सबंद पेडणे मतदारसंघान तेणी बरो वावर केलो जायत्या लोकांक तो मेळ्ळो पसंदली तशीच आमची भयण मुक्ती भाभी सिद्धी ही सुद्धा दीस रात वावरताली सगळे आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणान वावरताले आणि जो मांद्रे मतदारसंघ हातीतलो वचपाचो असलो आमकां हांगा लीड मेळप कठीण आसली पूण केवळ आणि केवळ जीत भाईक लागून आमकां इतली लीड ह्या मतदारसंघात मिळवूंक शकली म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि जीत भाईची आधी पहिली ताळ्यो वाजवून आम्ही कारण हो विजय कितकोसो सोपो नसलो हे आमकां सगळ्यांक खबर आसा जे कितें मेळ्ळें ते खूप आमकां मोठेपणान मेळलेले आसा आणि आता कोणी कितें सांगो आपण असे केले तसे केले हे सगळे हवे वयले खबरी आसा खरे काम ग्राउंड लेवलचे काम आमच्या जीत भाईनूच केला आई आणि एक बरे काम जीत भाई करता ही जी ॲम्ब्युलन्स असा ही ॲम्ब्युलन्स जीत भाई आपल्या वाट दिवसात हाडलेली आणि एक व्हडली बस जी जे भुरगे पेडणे कॉलेजीन शिकतात त्यांनाय ट्रान्सपोर्टाचे खूप त्रास जातात त्यांना फ्री ट्रान्सपोर्ट मिळचं म्हणून ती बस कार्यरत झाली असा ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेक लागून ह्या ॲम्ब्युलन्सचे रीत लोकार्पण जावंक नसले ते आयज आम्ही करता आमकां अभिमान दिसता हांव तुमकां सदींच सांगता जीत भाईचो आमकां अभिमान कित्याक सगळ्या क्षेत्रांनी जीत भाईचो वावर दिश्टी पडटा मागीर रस्तो असो लायट असो उदीक असो ट्युरिजम असो शेती वेवसाय असो शिक्षण असो आतां पावस सुरू जालो भाई झाडां लावपाचो झाडां वाटपाचो कार्यक्रम हातीर घेतलो जायतो लोक विचारता जीत भाईच्यो बियो केन्ना मेळटल्यो रे मेळटल्यो सगळ्यांक मेळटल्यो सगळ्यांक मेळटल्यो आयज ही जी आरोग्य सेवेच्या बाबतीन आमचो आमदार फाटीना तुमकां याद आसतली कोविडच्या टायमार हॉस्पिटलूच मांद्रे मतदारसंघात जीत भाई सुरू केले आणि कोविड रुग्णांची जी गोंयांत झाली ना इतकी बरी सेवा जीत भाईन केल्या हे ॲम्ब्युलन्स मांद्रे मतदारसंघासाठी खरोखरच त्याची आवश्यकता असतली ही ॲम्ब्युलन्स 24 तास हांगा असतली ह्या ॲम्ब्युलन्स वेलो नंबर सगळ्यांनी नोट करात आणि तुमकां सुद्धा सगळ्यांक समाजसेवा करपाची एक बरी संधी हितूनसून प्राप्त झाली असा ज्यांना कोणाक ॲम्ब्युलन्सची गरज असता तुमच्यासाठी सोडात वाड्यात कोणाक तुम्ही फोन करात आणि ॲम्ब्युलन्स आपयात आणि लोकांक सर्विस दिया ह्या सेवे खातीर सुद्धा आणि एकदा आम्ही जीत भाईचे ताळे वाजवून अभिनंदन करतो चड वेळ घेना हांगा जे उपस्थित मान्यवर असतात सरपंच असतात पंच मेंबर असतात आमचे सगळे पत्रकार भाव आवर्जून हांगा उपस्थित असतात हांव तुमच्या सगळ्या उदरगत संस्था मांद्रेच्या वतीन स्वागत करता आणि जीत भाई विनंती करता की आधी पहिले औपचारिक ह्याचे उद्घाटन करतो फाट करू नका फाट करू नका असे क्रॉस राहू ते भाई पुढे येतात ना पुढे होतो ना करे चढ मासे चल झालं
झालंय का उदिक नका आता मान्या कॉन्स्टिट्युएंसी खातीर आयज हंगासर नवी उक्तावणी जाल्ली ही एम्बुलन्स सर्वीस इनिशिएटिव्ह जी आमच्या धडारीच्या आमदारान जी तारोलकर हाणें उदरगत संस्थेचे वतीन ही जी सवलत दिल्या मान्रे कॉन्स्टिट्युएंसी खातीर ताचे ताका लागून ताका चड आनी चड शाबासकी दिता आनी दिनवासता कित्याक ही सर्वीस म्हणटात पळय ती ही सर्वीस जावन आसा एक गरजेवंत मनशाक जो कोण आकांताक सापडटा गरजेक सापडटा त्या मनशाक ही एम्बुलन्सीची चड गरज आसता जेन्ना कोण शीक जालो जाल्यार गाडी ना जावन कितलेच लोक अर्दे वाटेर ऑर आपल्या घरा कडेन आपलो जीव सोपयतात ऑर त्रासान आसतात तर ही सगळी समस्या दूर पयस करचे खातीर आमचो आमदार जी तारोलकर हाणें ही इनिशिएटिव्ह घेवन आपले अंडर म्हणजे उदरगत संस्थेचे अंडर ही जी सवलत मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी खातीर ताणें ही उपलब्ध करून दिल्या ताका लागून ताका चड आनी चड शाबासकी दिता आनी सगळ्या लागी मागता ताका व्हडल्यान ताळयो मारून ताच्या ह्या वावराक जैत सदांच आसचे आनी हो वावर तो मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी खातीर जो करता तो वावर त्याचो सदांकाळ असो सुफळ जावचो आनी ताचेर देवाचो आशिर्वाद असो कित्याक जेन्ना ही एम्बुलन्सूच आमी हाचे वयरूच उलोवया एम्बुलन्स म्हणटा तेन्ना गरजेवंतांक पावता तेन्ना त्या तो मनीस एक देवा लागीं बरें मागोवन धाडटा ज्या जो मनीस आपणाक आकांता वेळार पावता पळय त्या मनशाक तर ही एम्बुलन्सी वतीन जेन्ना कोणायकू आकांत येता कोणायकू अडचण येता तेन्ना तो मनीस बरें मागोवन धाडटलो आनी हे सगळें बरेंपण आमचो आमदार जीत भाई आरोलकर हाका वयतले आनी ताची फॅमिलीकूय हांव बरें मागता तांकां बरें सावधीन सांबाळची आनी जो वावर तो आमचे कॉन्स्टिट्युएंसी खातीर करता तो खरेंच बरो वावर ताचो असोच फुडें वयचो आनी लोकां खातीर तो जायतेच काम करता हांवें आनी कितें तें सांगपाची गरज ना आनी ह्या कामाचेर ताच्या सगळ्या लोकां खातीर ताचो लक्ष आसा आनी सगळ्या लोकांक बरोबर घेवन तो चलता म्हणून आनी एक फावटी ताका शाबासकी दिता तीन वाजता आनी देव बरें करूं थँक्यू आयज आमच्या ह्या मांद्रे मतदार संघाचे तडफदार आमदार जीत भाई तशेंच आयज जे हे तेणी लोकांच्या हिता साठी आयज ताका आपल्या मांद्रे मतदार संघाचे जे जनता आसा तेंच्या हिता खातीर आनी तेंच्या भलायकी खातीर तेणी ही जी उदरगत संस्थे अंडर जी आपली एक एम्बुलन्स तेणी लोकांक भेट दिल्ली आसा आनी
त्याच्या अशा असा की त्यांनी प्रत्येक गोष्टीचे त्याला जाणीव असा, त्यांनी प्रत्येक गोष्टीचे अभ्यास केलेला असा, आणि त्या हेतून तो माध्यमातल्या आज प्रत्येकाचे हित जपून खय खय किदे किदे कमी असा ह्याची तो नीट पाहणी करून, आणि आज मांद्रे मतदारसंघासारखे आमच्या कोणीच इथले पहिली असं लक्ष देऊ नसलो, म्हणून त्याला हा माझ्या सगळ्या माझ्या पंचायतच्या वतीन देव बरे करू म्हणता, आणि असंच ह्याच्या पुढे त्याला तिची भरभराट जाव, आणि असेच आमच्या जनतेत तिने लक्ष दौरचे अशी देवाकडे प्रार्थना करून त्याला बरे मागून आज ही माझी दोन उतरां सोपयता. नमस्कार सगळ्यां. आज आम्ही उदरगत संस्थेतर्फे आज आम्ही आमचं ॲम्ब्युलन्स जी आयच्यान आमची ॲम्ब्युलन्स सर्विस सुरुवात जातली ताका लागून आज हांगासर हजर आसलेले सगळे पंच मेंबर, सरपंच, आमचे कार्यकर्ते, वेलविशर्स, सपोर्टर्स हे सगळे हांगा जमलेले आसात. सगळ्यांक धन्यवाद. आज कितलोसो तेप जालो आमी आमकां आमच्या मतदारसंघान एक बऱ्यापैकी सर्वीस हेल्थ वायज जावं किंवा ट्रान्सपोर्टेशन जावं हे प्रमाणे आमी खुबशे प्लॅनिंग चालू आसली, आणि त्या प्रमाणे आज आमी ॲम्ब्युलन्स आयच्यान सुरवात करता. कित्याक वचत ते जेन्ना आमदार म्हणून काम सुरवात केलें जेन्ना गांवांनी वयता, फॉर एक्झाम्पल केरी जावं पयशा गांवांनी खुबशे प्रश्न येताले की ॲम्ब्युलन्स सारको टायमार पावना. हांव नो डाऊट 108 आपलें काम बऱ्यापैकी करता, पूण एकूच ॲम्ब्युलन्स जर ती पणजे पावली जाल्यार परत रिटर्न येवपाक खूप टायम लागता. हालींच तुम्ही पळयलां आसतले केरी एक इन्सिडंट झालो फेरी कडे की ताका स्ट्रोक येयलो आणि 3 वरां तो थंयसर बिचाचेर पडून उरलो. सगळ्यान ताका लागून तो आमच्या मदीं ना जालो. ताका लागून खूप वायट दिसलें. हांव पर्सनली ते हजर आसलो आणि त्यांना कळून येले की बाबा ॲम्ब्युलन्स ना म्हणून हे परिस्थिती जाता. कोणी सीख झालो रातचो लेट सीख झालो जाल्यार ॲम्ब्युलन्स पावपाक टायम लागतालो. ताका लागून ही सर्वीस आम्ही सुरुवात केल्या. ही 24 वरां सर्वीस आमच्या मतदारसंघात चालू असतली, म्हणजे 24 आवर्स ड्रायव्हर असतलो. हेल्पलाईन नंबर आहे आमचा, त्या हेल्पलाईन नंबर सगळ्यांक मागता. हांव देवाकडे मागता कोणाचेर असे हे वेळ येवचो न्हू की ॲम्ब्युलन्स जायी पडटा, पूण एमर्जन्सी जेन्ना जेन्ना जायी पडटा तेन्ना तेन्ना ॲम्ब्युलन्स हजर असतली. तुमच्या जाता तितक्या 15 ते 20 मिनटां भितर तुमच्या घराकडे पावपाचो प्रयत्न करतले. अशेंच आमचे उदरगत संस्थेतर्फे वेगळेवेगळे आम्ही सर्विसीस सुरवात करतले येणाऱ्या 6 महिन्यांनी. मागीर ती भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन असो आमी एक बस आता फुडल्या 15 दिसांनी सुरवात करता, जी मोरजे मांद्रे पारशे हेतू हे सायडीन म्हणजे पेडण्या कॉलेजीक वचपाच्या भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन मेजर प्रॉब्लम जातालो. तशेंच सिनियर सिटिझन्स आणि महिलांक खातीर बाजारांत वचपाक, पेडण्या बाजारांत वचप नाल्यार मामलेदार ऑफिसा डेप्युटी कलेक्टर ऑफिसान वचपाक त्रास जाता. सो तांकां लागून फ्री सर्वीस बस सर्वीस ही आमी सुरवात करतात. असे वेगळेवेगळे कार्यक्रम जे आहात जे आमच्या मतदारसंघात आणि आमच्या सामान्य लोकांक खातीर हे सर्विसीस बेगिनात बेगीन आमी सुरवात. बस कसली असतली, कदंबा असतली काय प्रायव्हेट असतली? ही बस प्रायव्हेट असतली उदरगत संस्थेंडर. हांव परत सांगता, ही फ्री असतली भुरग्यांक, स्टुडंट्सांक खातीर, सिनियर सिटिझन्सां खातीर आणि महिलांक खातीर. एकच प्रश्न, वेगळो प्रश्न विचारता. माझा एकच सलांनी आता उल्लेख केला, उल्लेख केलेलो असा की लोकसभे इलेक्शनांक तुम्ही ना म्हणताल्या 14,000 मतां घेतली, तातून तुमची कितली? कित्याक सध्या सगळे क्रेडिट घेतात. पळय कोण क्रेडिट घेता ते घेवनी काय प्रॉब्लेम ना. सगळ्यांक खबर आहा, सगळे जनतेक खबर आहा आम्ही काम कसे केला, ते दीस रात कसे वावरले ते. आणि म्हाका दिसता रातची 2-3 जाताली, 2 मेरेन तरी रातभर जागरणां केल्ली आहात. कित्याक आम्ही जो शब्द दिल्लो, जे उतार दिले आणि अलायन्स पार्टनर असल्या कारणान आमकां पोट तिडकीन कामूय करपाक जाय. आम्ही जे तुमकां खबर आसतली नाराजी कशी आसली, आणि स्थानिक उमेदवार ऑपोजीट आसल्या कारणान आमचेरूय प्रेशर कितलो आसलो. म्हणजे इतले कॉन्फिडन्स आसले जे म्हणजे जे आम्ही आमचे बरे मागते जे आसले म्हणजे मेन सिटीन पणजेन जे कार्य करतले त्यांकां सुद्धा डावट आसलो की बाबा हांगा लीड येतली की ना. कित्याक स्थानिक आसलो, स्थानिक असल्या कारणान परत 5-10 आमदार आसलो, खासदार आसलो, त्याचे कॉलेज आहा, स्कूल आहा मांद्र्यान, हाय सेकेंडरी आहा, त्याचे स्टाफ आहात, म्हणजे त्याचे रिलेशन सगळ्याकडे कनेक्शन्स आहा, म्हणून ते इतले असताना लीड बाबा कशी हाडप हे आमचे टार्गेट असले. आणि डेफिनेटली आम्ही त्याचे सक्सेसफुल झाले. आमचे दयानंद सोपटेन काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती सगळी मतं बीजेपीची झाल्यावर तुमची पैकी पण कोण किती उलयता त्याचे कमेंट्स करूया नका. सेंट्रल म्हणजे सेंट्रल कमिटी जी आहा, म्हणजे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, तसेच मुख्यमंत्र्यांक त्यांना सगळे खबर आहात.
मतं कोणाची आणि कशी येयल्यात ती, कित्याक त्यांच्यानी पर्सनली इंटरॅक्ट केला हांगासर. तुम्ही जाणून सीएम हांगासर पर्सनली येयला, कॅम्पेनिंग केल्या आणि सगळ्यांक खबर हा मतं कशें. बस ते जे गोष्टी आम्ही करून दाखवले ते क्रेडिट कोणी घेऊ शकतात. पण एकच सांगता, कंबाईनली एक काम झालं, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आमच्या मोगो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, म्हणून हे सक्सेसफुली आम्ही लीड देऊ शकतो. सपोर्ट कोणी केलो ना केलो हे त्यांना खबर आहे. म्हणजे बीजेपीचे कोर कमिटी हा, टीम हा, मुख्यमंत्री यांना खबर हा कोणे काम केलं आणि कोणे ना, ते विषय त्यांना डिस्कस करून आम्ही कमेंट करा. आम्ही इतले हॅपी जाऊया की आम्ही लीड सक्सेसफुली दिले आणि आम्ही जिंकले. तुम्ही घटक पक्षाचे असल्या कारणाने आम्ही तुला एक प्रश्न विचारला, कारण तुम्ही एकट्यानंच केलंय का त्या दोघांना घेऊन? आता म्हटलं की कंबाईनली सगळे झाला, एकट्यान कोणी क्रेडिट घेऊचे नू. कंबाईनली आम्ही, म्हणजे दुसरे उलयता म्हणून आम्ही उलवचे ना, दुसरे किंवा मासे खंयच्या खंयच्या भ्रमणी आहात त्यांना असूनही आम्ही कंबाईनली काम केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि मोगो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, त्याला लागून सक्सेसफुली लीड ही मिळली. एक वेगळंच एक प्रश्न असा की तीन जण जे विधानसभेच्या इलेक्शनात राहिलेले आहेत, तिघांचे जर वोटिंग जर काढले तर लक्षात येतं की ती 22 ते 23 हजार पर्यंत वोटिंग जावपास झाली. तुम्ही पडले अशी तुमच्या दिसणार? हांव तुका परतो प्रश्न करता. आजा तू तुका तू म्हाका सांग, स्थानिक हांगासर जेन्ना उमेदवार ऑपोजीट काँग्रेसीचो ह्या मतदारसंघाचो जो 5 फावटी आमदार आसलो, त्याचे कनेक्शन खंयच ना, त्याचे पावर्स होल्ड खंयच ना, तरी पूण तो असताना सुद्धा ही आम्ही लीड हाडली, हे पहिली चिंतपाक जाय तुम्ही आणि मागीर हो प्रश्न करपाक जाय. ना पण एकंदर जर पहिली जर हांगासले एमजी पार्टीचो कॅन्डिडेट असलेलो बीजेपीचे दोन दिग्गज असतात आणि इथले असून सुद्धा लीड ही कमी दिसता. आता दिग्गज कोण असा आणि कितले वावरले ते तू सेंट्रल कमिटीक प्रश्न कर. म्हाका न्हू, हांवें माझे काम केले आणि कितें करपाक जाय तो रिझल्टूय फ्रुटफुली येयला आणि आमचे सगळे कार्यकर्ते हांगा आहात, पण सरपंच आहात, त्यांच्यानी कशे पोटलेटकीन काम केलं ते त्यांना कळू. एका बऱ्या कामात आम्ही उपस्थित राहिले आणि बरे काम केले. या ॲम्ब्युलन्स सेवेचं